कशा आहात सगळे? मी पूजा तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आपण आज बनवणार आहेत ब्लॉग. त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माझ्या टायटलवरून समजलंच असेल की काय होणार आहे आमच्या ब्लॉग मध्ये आज. तर आमच्या ब्लॉग मध्ये आज आलेले आहेत आमच्या घरी गेस्ट. तर गेस्ट त्यांना गेस्ट नाही म्हणता येणार, ते आमच्या घरातलेच आहेत. बट आमच्याकडे आले त्याच्यामुळेच ते आमच्यासाठी गेस्ट आहेत. तर ते कोण आहेत, काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर जसं सांगितलं की हे दोघं आमच्याकडे आलेले आहेत पुण्यावरून नाशिकला, कारण बरेच दिवस झालं. जसं आपली दुसरी लाट आलेली तेव्हापासून कुणीच घराच्या बाहेर गेलं नव्हतं, की थोडं क्लायमेट चेंज म्हणून असं कुठंच काही झालं नव्हतं. त्याच्यामुळे ते आमच्याकडे थोडं चेंज म्हणून आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलूया थोडं. काय म्हणता? खूप दिवसांनी नाशिकला आलो, मागच्या जानेवारीमध्ये आलो होतो आणि छान वाटते, कारण पुण्यात खूप बोर झालो होतो लॉकडाऊनमुळे. तेच ऑफिस घर सगळं कोणाचेच रुटीन सगळं, त्यामुळे आज खूप फ्रेश वाटतंय. छान झोपही झाली आज दुपारी, आराम केला आज. आराम म्हणजे महा आराम केला. महा आराम केला. किती वाजता उठलो? सकाळी 11 उठलो आणि जेवण करून, जेवण पण खूप छान झालं दुपारी. खीर होती, छोल्याची भाजी होती, मस्त जेवण झालं, त्यामुळे परत छान झोप लागली. आता जस्ट थोडा वेळ उठलो आम्ही आणि आता उठून चहा वगैरे नाश्ता करून आता पुन्हा आम्ही चालले सगळे फिरायला, दुसरे नाशिकची सैर करायला. आणि आमच्या मातोश्री बोलती आता आहेत मम्मी, त्या थोड्या नवीन असल्यामुळे लागते त्या कॅमेरा समोर बोलायला. हळूहळू जशी ओळख होईल सगळ्या कॅमेरा जसं फेस करतील तसं त्यांना होईल बोलायची पण सवय. बोला काहीतरी. कसं वाटतं नाशिकला? नाशिकला खूपच छान वाटतंय. आम्ही आज सकाळी आलो पुण्यात, खूप कंटाळा आला होता, कुठे बाहेर पडता येत नव्हतं लॉकडाऊन मुळे. आता नाशिकला आलो, छान मोकळं वाटतंय. मस्त झोप काढली दुपारी निवांत आणि आता फ्रेश होऊन आम्ही बाहेर फिरायला चाललो. तुम्हाला लक्षात आलं असेल की पुणेकरांना पुण्यात झोप मिळत, ते झोपेसाठी नाशिकला. आमचा सुरू आहे प्लॅन बाहेर जायचा. बाहेर म्हणजे आम्ही तपोवन म्हणून नाशिकमध्ये एक आहे, काय स्थान ना, नाशिकमध्ये एक स्थान आहे तपोवन. तर पाहू ते तर देतात का जाऊन काय, तर आले ते तर थोडं फिरलं पण पाहिजे ना आले सर. त्याच्यामुळे आम्ही चालले आता फिरायला. पाहू पुढं तुम्हाला दाखवते तपोवन. रामचंद्रांची भूमी आहे, जिथे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसहित वनवासामध्ये राहिले होते. किती काळ राहिले होते ते आपल्याला माहित नाही आहे, पण ही अत्यंत पुण्यभूमी आहे. जय श्रीराम. हे पाहू शकता तुम्ही, ही आहे गोदावरी नदी. छान एकदम मस्त फ्रेश हवा आहे इथे. आणि हे आहेत आमचे गेस्ट. घुसता का मोबाईल मध्ये? काय म्हणतात, कसं आहे? मस्त, एकदम छान फ्रेश वाटतं एकदम.
झोप पण छान आहे, वातावरण खूप छान येतं, पाणी झोप वाटलं, झोप झाली छान, छान वातावरण आहे, फ्रेश पाणी, पाण्याचा आवाज होतो एकदम छान मस्त, आणि खूप दिवसांनंतर मोकळा मोकळा एरियात आलो. आता हे आलेले आहेत दोन मक्याची कणसं घेऊन, म्हणजे स्वीट कॉर्न घेऊन बाहेर फिरायला आल्यानंतर खाल्लंच पाहिजे, कसं खाल्लंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. पाहू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण आहे इथं, एकदम पाण्याचा खळ खळ आवाज येतोय आणि तुम्ही पाहू शकता मागे सगळं. हे पहा तुम्ही, खूप छान आहे वातावरण इथं. आम्हाला थोडं उशीर झाला कारण त्यांचं कॉलेज होतं, त्याच्यामुळे आम्हाला लवकर येता आलं नाही, बट आणखी नेक्स्ट टाइम लवकर येऊ आम्ही. आणि खूप छान वातावरण आहे खरंच, खूप असं फ्रेश वाटतं की जे एक पॉझिटिव्ह येणं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात ना, तसे एकदम जाणवतात आपल्याला एकदम. बघा आमचे मेंबर कसे खात बसलेले आहेत स्वीट कॉर्न, आणि हे बघा ह्या हा मेंबर बघा आमचा एक 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 तो काढून खाते ते बघा. कसे स्वीट कॉर्न, हे बघा आमचं दुसरा नमुना. स्वीट आहे स्वीट मध्ये म्हणून दाखव तिसरा नमुना. आणि हा चांगला नमुना हे बघा. आता झाले आम्ही बऱ्याच वेळ, अर्धा तास बसलो असेल इथे, बट आता उशीर झालेला आहे खूप, कोणी जास्त दिसत पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत. कसं वाटलं तुम्हाला? अत्यंत सुंदर वातावरण वाटलं, छान पाण्याच्या शेजारी आहे, शुद्ध हवा, शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी, छान. कसं वाटलं सगळ्यांना? खूप छान वाटलं, मोकळ्या हवेत पाण्याचा खळखळत आवाज येत होता. प्रभू रामचंद्रांच्या व्हायब्रेशन्स मध्ये म्हणू शकतो आपण, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन किंवा कसं म्हणायचं, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात ते जाणवतात आल्यानंतर की हा बाबा खूप हे. तर सचिन दादा खूप छान मस्त एकदम फ्रेश, तुमच्या मनात शांत होते आल्यावर. आम्हाला ऍक्च्युली उशीर झाला, थोडं लवकर आलं असतं तर आणखीन छान, एक 5 वाजता आम्ही इथे यायला पाहिजे होतं, मग त्यावेळेस तर खूप आणखीन छान वातावरण असलं असतं इथलं, बट नेक्स्ट टाइम येऊ आम्ही लवकरच. यावर प्रभू राम. तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे आलेले आहेत गेस्ट, म्हणजे गेस्ट म्हणजे घरातलेच आहेत ते,
तर ते आलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही आज स्पेशल मेनू बनवलेला आहे. तर तो मेनू दाखवते मी तुम्हाला काय बनवले आम्ही ते. आमच्याकडे आज खाण्याचे वेगवेगळे पदार्थ बघून एकदम छान इच्छा होते कधी खायला. असं तर ही आहे आमच्या बायकोची सगळ्यात स्पेशल रेसिपी छोल्याची भाजी. त्यानंतर अजून एक स्पेशल रेसिपी, तसं सगळं स्पेशल करते, वरण, साधं वरण म्हणतो आम्ही ह्याला, खूप छान बनवते. त्यानंतर ही आहे स्वीटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे आज ती, म्हणजे आहे शेवायची खीर आणि भात चपाती आणि सॅलेड, ते आपलं रेग्युलर आहेच. आणि त्यानंतर पुण्यावरनं आमच्या मातोश्री आल्यात म्हटल्यानंतर, मुलाकडे येणार, सुनबाईकडे येणार म्हटल्यानंतर बरेच खाऊचे पदार्थ करून आणलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ह्या आहेत कापण्या, नगर आणि सोलापूर भागात ह्या जास्त करतात. गुळाचा पदार्थ आहे, एकदम छान लागतात ह्या, चविष्ट लागतात, आषाढ महिन्यामध्ये करतात असं म्हटलं जातं कापण्या. त्यानंतर दिवाळी जरी नसली तरी आमच्याकडे कायम चकली असते, त्यामुळे ही चकली तुम्हाला बघून स्पेशल मेन्यू आमच्या मम्मींचा पाहून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच, कमेंट करून सांगा आम्हाला. त्यानंतर हे आहे शंकरपाळे, आमच्या बायकोला आवडतात म्हणून आमच्या मातोश्रीने बनवलेले आहे. आणि त्यानंतर हे आहे आमची मिठाई बर्फी आहे ही, त्याप्रमाणे अजून एक स्वीट आहे स्पेशल स्वीट, आता नारळी पौर्णिमा रक्षाबंधन येते तर त्याआधीच आईने ही नारळाची बर्फी करून आणलेली आहे. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे एक खाद्य महोत्सव भरलेला आहे. तर सगळ्यांनी बघा, कमेंट करा आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतो. आत्ताच आमचं जेवण ते होऊन आम्ही आवरून बाहेर आलेलो आहे थोडं वॉकिंग करायला, जेवण भरपूर झालेलं जिरवत आहे आम्ही. तर तुम्हाला सगळ्यांसाठी सांगायचं राहिलं आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला आणखीन प्रतिसाद द्या. थँक्यू.